या यूट्यूब चॅनलवर तयारी नवोदय परीक्षेची व 20 दिवसात इंग्रजी वाचन या उपक्रमाचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनचे बटन दाबा. नमस्कार शिक्षक मित्रो, आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये कोरोना काळातील एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यातील विद्यार्थ्यांची किती दिवस हजेरी धरावी किंवा त्यांना शालेय पोषण आहारासाठी किती दिवस पात्र ग्राह्य धरावे याविषयी माहिती पाहिलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये त्या दिवसासाठी दिलेल्या तांदळाची नोंद आपण MDM पोर्टलला कशी घ्यायची आहे ते पाहणार आहोत. तेही आपल्या मोबाईलद्वारेच कशी नोंद करायची हेही पाहणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व माझ्या या जिनियस स्कूल या यूट्यूब चॅनलला आपण अद्यापही सबस्क्राईब केले नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा व अशा आणि शैक्षणिक व्हिडिओसाठी त्यापुढील बेल आयकॉनचे बटन दाबून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. MDM पोर्टलवर आपल्या शालेय पोषण आहारात प्राप्त झालेल्या तांदळाची व इतर धान्यादीची नोंद घेण्यासाठी आपण आपल्या मोबाईलमधील क्रोमचा वापर करू शकता. मी या ठिकाणी क्रोम ओपन करत आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलमधील किंवा लॅपटॉपमधील इतरही ब्राउझर वापरू शकता. सर्च बारमध्ये मी आपल्या एज्युकेशन डिपार्टमेंटची साईट नोंदवत आहे, education.maharashtra.gov.in अशी टाकून सर्च करा. आणि आता आपल्यासमोर education.maharashtra.gov या नावाची साईट ओपन झालेली आहे. या ठिकाणी वर उजव्या कोपऱ्यामध्ये 3 टिंब दिसतात, त्या ठिकाणी क्लिक करून आपण हेच पेज आपण डेस्कटॉप साईट म्हणजे लॅपटॉपवर ज्याप्रमाणे दिसते त्याप्रमाणे आपण घेणार आहोत. या ठिकाणी त्याच पद्धतीने घेतलेले आहे. आता पहा, आपण या ठिकाणी लँग्वेज चॉईस करायची आहे. या ठिकाणी मी इंग्लिश घेत आहे. आता पहा, खाली स्कूल, स्टाफ, स्टुडंट आणि MDM आणि त्याखाली बालभारती अशा 5 टॅब दिसत आहेत. त्यापैकी आपण MDMची टॅब ओपन करायची आहे. आता आपण पाहूयात, या ठिकाणी MDM लॉग इन असे दिसत आहे, ती टॅब ओपन करूयात. आता ती टॅब ओपन केल्याच्यानंतर आपल्याला लॉग इन डिटेल्स भरायचे आहेत. मी माझे लॉग इन डिटेल पूर्ण भरल्याच्यानंतर या ठिकाणी लॉग इन झालेलो आहे. आपल्याला त्या स्क्रीन मेसेज दिसतो, आय हॅव रीड ऑल इन्फॉर्मेशन. या टॅबवरती क्लिक करून सबमिट करायचे आहे. आणि आता आपल्यासमोर MDMचे या प्रकारचे पेज ओपन झालेले आहे. या ठिकाणी पाहू शकता चालू महिना मंथ दिसत आहे, त्याचबरोबर इयर दिसत आहे आणि 1 आणि 2 तारखेला आपण काही माहिती भरलेली आहे का, तर त्याही ठिकाणी ती रिकामीच दिसत आहे कारण त्या कलरचा MDM डाटा नॉट रिसिव्ह या नावाने नोंदवलेला आहे. आता आपण पाठीमागील स्टॉक आपण कसा नोंदवायचा तो पाहूयात. वरील टॅबमध्ये पहा, होम, ओपनिंग बॅलन्स, MDM डेली अटेंडन्स आणि नंतर स्टॉक नावाची टॅब आहे, ती ओपन करायची आहे. त्याखाली आपल्याला स्टॉक इनवर्ड असे दिसते, ती ओपन करा. आणि आता ही टॅब ओपन झाल्याच्यानंतर या टॅबद्वारे आपल्याला पाठीमागील जून, जुलै, ऑगस्ट किंवा मे आणि एप्रिल काही शाळांना 2 टप्प्यामध्ये जर धान्यादी किंवा MDMचे साहित्य प्राप्त झाले असेल तर त्या पद्धतीने आपण नोंद घ्यायची आहे. या ठिकाणी आपण जर जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्याची नोंद घेण्यासाठी हे पोर्टल ओपन केले असेल तर या ठिकाणी डेट आपण डिफॉल्ट आजची दिसत आहे, त्या ठिकाणाहून आपण पाठीमागची डेट घ्यायची आहे. आता मला माझ्या शाळेसाठी सप्टेंबर महिन्यामध्ये तांदूळ प्राप्त झाला होता, तो तांदूळ पाठीमागील महिन्याचा होता पण आपल्याला प्राप्त झाल्याची नोंद घ्यायची आहे, त्यामुळे मी सप्टेंबर महिन्यावर क्लिक केले आहे. 10 सप्टेंबर तारीख असेल तर तुम्ही 10 सप्टेंबर निवडा. त्याखालची टॅब आहे स्टॉक प्रोव्हायडर, या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणत्या पद्धतीने तांदूळ प्राप्त झालेला आहे, की आपण शेजारच्या शाळेतला तांदूळ घेतलेला आहे की ऑदर किंवा पब्लिक, ओपन मार्केट, या सगळ्या टॅब या ठिकाणी दिसत आहेत. परंतु आपल्या सर्व शाळांना सध्या तरी MDM प्रोव्हायडर थ्रूच तांदूळ आलेला आहे, त्यामुळे MDM प्रोव्हायडर असे निवडलेले आहे. ते निवडल्यामुळे खालची प्रोव्हायडर स्कूल UDIS म्हणजे जर आपण शेजारच्या केंद्रातल्या किंवा इतर शाळेतून जर तो तांदूळ उसना म्हणून घेतला असता तर त्या शाळेचा आपण या ठिकाणी UDIS नंबर भरणार होतो, परंतु आपण MDM प्रोव्हायडरकडून घेतल्यामुळं ती टॅब आपल्यासाठी क्लोज झालेली आहे.
आता MDM प्रोव्हायडरचे म्हणजे आपल्या पावतीवरचे नाव आपण नोंदवायचे आहे. जसे की अशा पद्धतीने मी माझ्या प्रोव्हायडरचे नाव टाकून घेतले आहे. आता समोर पहा आपल्याला तांदूळ, मूग डाळ, तूर म्हणजे तांदूळ आणि धान्यादी सर्व प्रकारचे या ठिकाणी दिसत आहेत. त्यामध्ये रिसीव फूड 1 to 5 अँड रिसीव फूड 6 to 8 असे पण दिसत आहे. म्हणजे आपण पहिल्या कॉलममध्ये पहिली ते पाचवीपर्यंतचा तांदूळ नोंदवायचा आहे किंवा धान्यादी नोंदवायचे आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये 6 ते 8 वर्ग जर असतील तर ते वर्ग निवडायचे आहेत. माझी शाळा मोठी असल्यामुळे हे टॅब ओपन होते. पहिली ते चौथीपर्यंतची शाळा असेल तर एकच कॉलम येईल. आता फक्त या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला सर्व प्रकारचे धान्य आणि धान्यादी किलोग्रॅममध्येच उपलब्ध होणार आहे. फक्त या ठिकाणी तेल जे आहे एडिबल ऑइल ते आपल्याला लिटरमध्ये प्राप्त झालेले असते, त्या ठिकाणी आपण व्यवस्थित नोंद घ्यायची आहे. तर एक नमुना दाखल मी या ठिकाणी तांदूळ माझ्या शाळेसाठी पहिली ते चौथीच्या किंवा पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी मला जर 125 किलो जर प्राप्त झाला असेल तर या ठिकाणी मी सरळ 1, 2, 5 म्हणजे 125 अशीच नोंद घ्यायची आहे. या ठिकाणी आपण 1.25 अशी लिहायची गरज नाही. म्हणजे 1.25 जर लिहिले तर तो क्विंटलमध्ये जातो आणि आपल्याला या ठिकाणी फूड युनिट म्हणून त्यांनी किलोग्रॅम दिलेले आहे. आता असे तुम्हाला ज्या पद्धतीचे धान्य प्राप्त झाले आहे त्या टॅबच्या समोर तुम्ही तुमच्या प्राप्त झालेल्या तांदळाचे किंवा अशीच माहिती तुम्ही भरायची आहे. मूग डाळ जर प्राप्त झाली असेल तर मूग डाळीच्या पुढे जेवढी प्राप्त झाली आहे तेवढी नोंदवायची आहे. आणि अशी सर्व माहिती नोंदवून झाल्याच्या नंतर वरच्या बाजूला या ठिकाणी सेव नावाची एक टॅब दिसत आहे, ती सेव करायची आहे. आता आपण फक्त या ठिकाणी तांदूळ 125 किलोग्रॅम भरलेला होता तर तो या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आता आपण या ठिकाणी फायनलाइज करायचे, सेव इन ड्राफ्ट करायचे आणि कॅन्सल अशा 3 टॅब दिसत आहेत. माहिती पूर्ण बरोबर असेल तर फायनलाइज करा. काही माहितीमध्ये आपण थोड्या वेळाने किंवा नंतर जर काही बदल करणार असाल तर सेव इन ड्राफ्ट करा आणि जर तुम्हाला ही माहितीच नको असेल तर कॅन्सलचे बटन दाबून ही माहिती कॅन्सल पण करू शकता. या ठिकाणी माझी माहिती बरोबर जर असेल तर मी फायनलाइज करणार आहे, तुम्ही पण करा. नंतर त्या साईटकडून आपल्याला एक स्क्रीन मेसेज येईल की तुमची फायनलाइज सक्सेसफुली झालेली आहे म्हणून, म्हणजे आपण भरलेली माहिती फायनलाइज झालेली आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा.